ओके, आज थोड़ा न्यू ऐप ट्राई करो यार। वन नोट से एक फॉर्म आया है, ठीक है। अपन लॉगरिथम शिकायत चालू होता आपला, आठवते का बघा। सगळ्यांना आवाज येतो का? एकदा रिस्पॉन्ड करा। हॅलो, ओके, गुड, थँक यू ऑल ऑफ यू। लॉगरिथम स्टार्ट केलंय, एक दोघजण नाईन न्यू जॉईन केले, त्यांच्यासाठी थोडासा वाटतंय मला त्रास होऊ शकतोय, पण सहन करावा लागेल आता। काय प्रॉब्लेम नाही, लॉगरिथम संपूपर्यंत ते ठीक आहे। लॉगरिथमचं आपण एक्झाम्पल्स वगैरे सॉल्व केले, तर आपण आता एक अजून एक मेथडचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर लॉगरिथमचं टेबल कसं यूज करायचं शिकायचं आपणाला। ओके, तुम्हाला मी पीडीएफ सेंड केलं होतं, कोण बघितलंय ते डाउनलोड करून लॉगरिथमचं टेबल? हो सर, हाँ, त्याला लॉगरिथम अँड अंटी लॉगचं टेबल होतं ते। पहिले दोन पेजेस लॉगरिथमचे आहेत आणि नंतरचे दोन पेजेस अंटी लॉगरिथमचे आहेत, ते डाउनलोड करून ठेवा, ते लागणार आहेत आज आपणाला। ओके ना, आणि ह्या वीक मध्ये आपण टॉपिक फिनिश करूया। बिफोर दॅट अजून एक गोष्ट विचारायचं होतं, ते आपण लेक्चर आज उद्या आणि परवा 3 दिवस घेतलं तर चालेल? कारण फिजिक्सचं फाउंडेशनचा क्लास नाही ना आता। ओके, हो आपण सर सांगते. हाँ, कालचं लेक्चर जे आपलं हे चुकलंय ते लेक्चर आपण गुरुवारी घेऊया असं माझं मत आहे, कंटिन्युअस 3 दिवस घेऊया। ओके, लॉगरिथमचे एक कुठल्या टाइपचं एक्झाम्पल राहिलंय ते मी तुम्हाला सांगतो, मग पुढे जाऊया आपण। ओके, एक एक्झाम्पल लिहूनच तुम्हाला एक्सप्लेन करतो। ओके, एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, लॉग, ओके, लॉग 2 ची व्हॅल्यू दिलंय इफ लॉग 2 इज इक्वल टू, कोणाला लक्षात आहे का लॉग 2 ची व्हॅल्यू? एक दोनदा लिहिलोय आपण, आठवतंय कोणाला? आठवत असेल तर सांगा लॉग 2 ची व्हॅल्यू किती आहे विथ अ बेस 10। असं लिहिलं होतं बघा, आठवतंय तुम्हाला? लॉग 2 ची व्हॅल्यू 0.3010 लिहिलं होतं, किंवा 301 लिहिलं तरी चालतंय। ओके, देन क्वेश्चन असा आहे, लॉग 2 ची व्हॅल्यू गिवन आहे, देन दी फाइंड द नंबर ऑफ डिजिट्स, फाइंड द नंबर ऑफ डिजिट्स, फाइंड द नंबर ऑफ डिजिट्स इन, ओके, कशामध्ये? 2 raised to 1024। ओके, हे नंबर जे दिलाय 2 raised to 1024, त्याच्यामध्ये किती डिजिट आहेत हे फाइंड करायचं आहे, आणि कसं फाइंड करता येते ते आपल्याला आज शिकायचं आहे। लक्षात येते का? बघा, लॉग 2 ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे मित्रांनो 0.3010, त्या लॉग 2 ची व्हॅल्यूचा युज करून आपल्याला नंबर ऑफ डिजिट फाइंड करायचे आहेत, त्याच्यामध्ये किती असतात, ओके, ह्या डिजिट नंबर मध्ये। तर आपण कसं सोडवणार, याच्यासाठी आपण लॉगरिथमचा कन्सेप्ट युज करूया। सोल्यूशन, सोल्युशन मध्ये बघा, हे ज्या ज्या नंबर मधले डिजिट फाइंड करायचे आहेत त्याला लेट म्हणून एक्स घेतो, लेट एक्स इज इक्वल टू 2 raised to 1024। ओके, मग आपणाला माहित आहे जर असं इक्वेशन असेल, एक्सपोनंट मोठा असेल, सिम्प्लिफाय करण्यासाठी लॉगरिथम घेतलं तर यूज होत आहे। आपण बोथ साइडला लॉग घेऊया, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग एक्स इज इक्वल टू, ओके, राईट हँड साइडला सुद्धा लॉग घेऊया, लॉग 2 raised to 1024। मग आपण एक प्रॉपर्टी शिकलोय रिवाइज साठी, इथे लिहितो काय प्रॉपर्टी शिकलोय आपण, लॉग ए रेस टू एक्स असेल तर कसं लिहितो आपण, एक्सपोनंट मध्ये जे नंबर आहे त्याला इथं मल्टिपल मध्ये लिहिता येत आहे, एक्स इंटू लॉग ए, हे आपण बऱ्याच वेळेला शिकलेलं प्रॉपर्टी आहे। ओके, ह्या प्रॉपर्टीचं यूज इथं करायचं, जे एक्सपोनंट आहे त्याला इथं आपल्याला काय लिहिता येत आहे, मल्टिपल मध्ये लिहिता येत आहे, 1024 × log 2। एज यू नो लॉग 2 ची व्हॅल्यू गिवन आहे, इथं सबस्टिट्यूट करूया, 1024 × log 2 ची व्हॅल्यू 0.3010। प्लीज हे मल्टिप्लिकेशन करा आणि मला आन्सर सांगा, हे मल्टिप्लिकेशन करून आन्सर सांगा किती येत आहे। 1024 × 0.3010 असा नंबर आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर सांगा।
किती येते मल्टिप्लिकेशन प्लीज सांगा. ओके 308.224 म्हटले. गुड अर्जुन, गुड. थ्री हंड्रेड एट पॉइंट टू ट्वेंटी फोर. याच्यापेक्षा वेगळा कोणाचा आला असेल तर सांगू शकताय. ओके, याच्यापेक्षा वेगळा व्हॅल्यू आलाय कोणाचा मित्रांनो? ओके, गुड. सगळ्यांचा आन्सर आला असेल एवढा 308.224 हे मल्टिप्लिकेशन. ओके, लॉग एक्स ची मल्टिप्लिकेशन सॉरी व्हॅल्यू एवढा आले. ह्याच्यावरनं आपल्याला काय लिहिता येते? नंबर ऑफ डिजिट्स लिहिता येते. जर असं लॉग एक्स म्हणजेच ज्या नंबरचा आपण फाइंड करायला लागलो, इथं नंबर आहे 2:1024, त्याला लॉग घेतल्यावर हे आन्सर आले. म्हणजेच काय, त्या गिवन ज्या ज्याच्यामधले डिजिट्स फाइंड करायच्या त्या नंबरचा लॉग ची व्हॅल्यू एवढा आले, तर त्याच्यावरून नंबर ऑफ दी डिजिट्स लिहिता येतात. कसं लिहिता येतात बघा, हेअर जो इंटिग्रल पार्ट ऑफ दिस नंबर आहे 308 आहे मित्रांनो. इंटिग्रल पार्ट ऑफ नंबर म्हणजे डिसिमल पॉइंटच्या आधीचे नंबर. किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स आहेत आणि ते नंबर आहेत 308. ओके, हेअर त्याला आपण कॅरॅस्टिक्स म्हणणार आहे. मी नेक्स्ट पॉइंट मध्ये ते शिकायचं आपल्याला. खरं तर इथं कॅरॅस्टिक्स म्हणून लिहिलं तरी चालतंय. द कॅरॅस्टिक्स ऑफ नंबर, कॅरॅक्टरिस्टिक्स ऑफ अ नंबर किती आहे? 308. जर कॅरॅक्टरिस्टिक्स जेवढे येत आहे म्हणजेच ते आपण परत एकदा सांगतो, इंटिग्रल पार्ट म्हणतो आपण. ओके, इंटिग्रल पार्ट. ओके, इंटिग्रल पार्ट किती आहे? 308. ओके, मग ते 308 असेल तर नंबर ऑफ डिजिट त्याच्यामध्ये किती असणार आहे? देअर फोर नंबर ऑफ डिजिट, नंबर ऑफ डिजिट in 2:1024 is 308 + 1. Okay, is equal to 309. Okay, जेवढे कॅरॅक्टरिस्टिक येत आहे त्याच्यामध्ये प्लस वन करायचं ते आन्सर तुम्हाला मिळत आहे, तेवढे डिजिट त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, मग हे कॅरॅक्टरिस्टिक्स असंच का घेतलंय ते मी नेक्स्ट पॉइंट त्याच्या रिलेटेडच घेणार आहे. ओके, ते गोष्ट लक्षात ठेवा. एक लॉग ची प्रॉपर्टी युज करायचं होतं म्हणून मी इथे एक्झाम्पल घेतलंय. परत एकदा एक्सप्लेन करतो, ज्या नंबर मधला आपल्याला डिजिट फाइंड करायचे त्याला एक्स कन्सिडर करा, बोथ साइडला लॉग घ्या, सिम्प्लिफाय करून लॉग एक्स ची व्हॅल्यू काढा. जे त्या व्हॅल्यू मध्ये इंटिग्रल पार्ट येते त्याच्यामध्ये प्लस वन करा, तेवढे डिजिट्स असतात. ओके, कळालं का मित्रांनो एक्झाम्पल सगळ्यांना? हो सर. ओके, कळालं कळालं असेल तर मी एक नेक्स्ट क्वेश्चन देतो तुम्हाला. बघा, सेकंड क्वेश्चन देतो याच टाईपचा. ओके, इफ लॉग थ्री ची व्हॅल्यू देतो. आता लॉग थ्री इज इक्वल टू, तुम्ही प्लीज लिहून घेऊ शकताय कारण तुम्हाला सॉल्व करायचंय, 0.4771. ओके, देन फाइंड द नंबर ऑफ डिजिट, नंबर ऑफ डिजिट इन. ओके, नंबर आहे 3:100. ओके, लॉग थ्री च्या व्हॅल्यू चा युज करा. ओके, आणि फाइंड करा की 3:100 मध्ये किती डिजिट आहेत. ओके, फाइंड करू शकताय तुम्ही वरच्या एक्झाम्पलचा रेफरन्स म्हणून युज करून. हे क्वेश्चन लिहून घ्या आधी. ट्राय करा, आन्सर जे येत आहे ते मला सेंड करा. व्हॉट्सअपला फोटो काढून सेंड करू शकताय किंवा इथं चॅटिंग मध्ये फायनल आन्सर सांगू शकताय.
ओके तिघांनी आंसर सेंड केलाय. तिघांनी पण फार वेगवेगळं केलंय. ओके त्यामुळे मी करतो बघा शॉर्ट मध्ये करतो. लेट एक्स इज इक्वल टू घ्या. लेट एक्स इज इक्वल टू काय दिले ओके 3:100 घ्यायचं. लॉग घ्या बोथ साइडला. शॉर्ट मध्ये सांगतोय मी काही जणांचा आन्सर करेक्ट आलाय. लॉग एक्स इज इक्वल टू लॉग 3:100. जे 100 आहे ते मल्टिपल मध्ये जाते. 100 इंटू लॉग 3. लॉग 3 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं ते टाकून द्या. इथं टाकल्यावर काय होतंय लॉग 3 ची व्हॅल्यू किती आहे 0.4771. ओके म्हणजे आन्सर येते 47.71. ओके मग इथे कॅरास्टर 6 किती आले मित्रांनो 47 आलाय. तर नंबर ऑफ डिजिट्स किती असणार आहे 47+1. ते फायनल आन्सर लिहून टाका. द नंबर ऑफ डिजिट्स इन 3:100 48. काही जणांनी करेक्ट आन्सर सेंड केलंय. गुड तिघा चौघांनी केलंय. व्हेरी गुड. हे लक्षात आलंय सगळ्यांना. हॅलो अदरवाइज एक्सप्लेन करतो पुढे अजून एकदा. समजलं असेल तर पुढे जातो. ओके हे समजले का एक्झाम्पल मयुरेश? मयुरेश हा मयुरेश ने करेक्ट आन्सर सेंड केलं. बाकीच्यांना समजले काय? हो सर. ओके गुड. हे एक्झाम्पलचं थँक्यू. ह्या एक्झाम्पलचं मी फायनल आन्सर लिहिलं नाही ते तुम्हाला लिहायचंय. ओके ना आता मी पुढे जातो. वेट अ मिनिट. ओके नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा. सॉरी नेक्स्ट पॉइंट घेणार आहे मी. पॉइंट लिहितो तुमच्या पुढं काय घेणार आहे. थोडस हे नवीन घ्यायचंय मला त्यामुळे प्लीज सगळ्यांनी थोडं कॉन्सन्ट्रेट करा त्या पॉइंटवर. टू फाइंड द लॉग. ओके टू फाइंड द लॉग ऑफ अ नंबर टू द बेस 10. ऑफ अ नंबर टू द बेस 10. बेस म्हणजे आठवतंय ना तुम्हाला सगळ्यांना. लॉगचा बेस आपण वेगवेगळा घेतो. इथं बेस 10 घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे. मी जे तुम्हाला लॉगचं टेबल सेंड केलंय ज्यांनी डाउनलोड केलं नसेल तर प्लीज व्हॉट्सअपवर जावा. मी आजच सेंड केलंय त्याला डाउनलोड करा. ते जे पाठवलंय ते लॉग टेबल विथ बेस 10 साठी आहे मित्रांनो. ते आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा लॉगरिथम टेबल्स प्रोव्हाइड करतात तुम्हाला. ओके ते नंबर्स पाठ करायची गरज नाही. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे लक्षात येत आहे ते प्रोव्हाइड केलं जात आहे. त्याचं युज करून कॅल्क्युलेशन करायचे. हे जे पॉइंट शिकायला लागलंय का शिकतोय आपण जे न्यूमरिकल कॅल्क्युलेशन असतात फार अवघड असतील. ओके तर त्यांना लॉग टेबल युज करून सोपं करता येते. आपल्याला आपला वेळ वाचवता येते. त्यासाठी लॉगरिथम शिकायचंय. हे मेनली अप्लिकेशन हे कॅल्क्युलेशन साठी फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये होत आहे. मी आधी सुद्धा सांगितलंय जसं फिजिक्स मध्ये ग्रॅव्हिटेशनल टॉपिक किंवा कायनामॅटिक्सचे काही थर्मोडायनामिक्सचे टॉपिक्स आहेत ना तिथले जे न्यूमरिकल सिम्प्लिफाय करता किंवा सॉल्व्ह करणार आहे तुम्ही हायर लेवलचे त्या ठिकाणी तुम्हाला लॉग टेबलचा वापर करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट ओके केमिस्ट्री मध्ये सुद्धा एज अ फिजिकल केमिस्ट्री मध्ये एक्झाम्पल सोडवत असताना युज होत आहे. त्यामुळे ह्या पॉइंटला थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ऑनलाईन असल्यामुळं हे टेबल तुमच्या समोर दाखवून वगैरे हे करता येणार नाही. त्यामुळे लक्ष द्या जे जे समजत नाही ते विचारा असं माझं मत आहे. ओके मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. बघा
लॉग टेबलचं यूज करून कॅल्क्युलेशन कसं करायचं ते शिकायचं आपल्याला. मग त्याच्यासाठी बेसिक शिकायचंय एखाद्या नंबरचं लॉग कसं फाइंड करायचं. ओके, कन्सिडर दी फॉलोइंग नंबर्स. काही नंबर्स घेतो मग त्यांचं लॉग कसं काढायचं बघा. कन्सिडर दी नंबर्स. ओके, सपोज मी नंबर्स घेतलो 220. ओके, काही नंबर्स घेत 200, 0.2, 0.02. ओके, असे काही नंबर्स घेतलेत मी तुम्हाला. ओके, ह्या सगळ्या नंबर्सचं मी आधी लॉग कसं फाइंड करायचं ते सांगणार आहे. त्याचबरोबर मी थिअरी पण सांगत जाणार आहे. ओके, एक्झाम्पलच्या रिलेटेड आपल्याकडं एखाद्या नंबर्स याच्यामधलं फाइंड करायचं झालं तर आपल्याला जे लॉज माहित आहेत त्याचं युज करून बघूया. 20 फाइंड करायचं म्हणून समजा. ओके, आपल्याला 20 फाइंड करायचं आहे हेअर किंवा नाव. बघा, लॉग 20 फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. ओके, ह्याला सिम्प्लिफाय करता येते. आपल्याला प्रॉपर्टी जे माहित आहेत त्याच्यानुसार लॉग 20 ला मला असं लिहिता येत आहे 10 × 2. हे करेक्ट आहे का मित्रांनो? 10 × 2 मध्ये लिहिता येत आहे. मग लॉगचं एक प्रॉपर्टी शिकलो आपण, लॉग ए इंटू बी. लॉग ए इंटू बी असेल तर काय असत? लॉग ए प्लस लॉग बी. व्हेरी गुड, लॉग ए प्लस लॉग बी. ओके, मग इथं ते वापरूया आपण. लॉग 10 प्लस लॉग 2. एकच मिनिट. ओके, पुढे बघा. लॉग 10 प्लस लॉग 2. एक सेकंद, रेकॉर्डिंग झालंय का चेक करतो. ओके, ठीक. लॉग 10 प्लस लॉग 2 आला. लॉग 10 ची व्हॅल्यू किती मित्रांनो सांगा? लॉग 10 विथ बेस 10 असेल तर 1. व्हेरी गुड, 1 प्लस लॉग 2 म्हणजेच काय? आता इथं 1 तर आलंय, लॉग 2 ची व्हॅल्यू फाइंड करायची गरज आहे. मग ते व्हॅल्यू फाइंड करून याच्यात ऍड केलं तर आन्सर येऊन जाईल आपलं. मग लॉग 2 ची व्हॅल्यू कसं बघायचं आता टेबल मध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, लॉग 2 ची टेबल आपण 2 साठी कसं बघू शकतो त्या टेबल मध्ये जाऊन आपल्याला बघायला पाहिजे. एक मिनिट, स्क्रीनवर मी टेबल ओपन करायचा प्रयत्न करतो. ओके, सगळ्यांना टेबल दिसते का मित्रांनो? टेबल दिसते का? बघा, आवाज येतो का? टेबल दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना? टेबल दिसत नाही सर. नाही काय? ओके, एक मिनिट, शेअर केलोय मी. आता दिसते का? हॅलो. नाही सर, दिसत नाही. दिसत नाही. एक मिनिट. तुम्हाला स्क्रीनवर काय दिसा लागले अजून आता? मगाचं गणित जे झालं ना लॉग 2 च. ओके. ओके, सगळ्यांच्याकडे ते पीडीएफ डाउनलोड केलंय? हॅलो, ते पीडीएफ डाउनलोड केलेलं आहे का सगळ्यांच्या? हा, ते पीडीएफ मध्ये जावा. पीडीएफ मध्ये जावा, मी सांगतो. ओके, तुमच्या ग्रुपवर मी लॉग अँटी लॉगचं पीडीएफ सेंड केलंय, त्या ग्रुप त्या ह्याच्यावर जावा. ओके, त्याच्यामध्ये डार्क केलेले नंबर दिसतात का बघा पहिल्या पेजला?
पहिला पेजला लेफ्ट साइडचा कॉलम दिसतंय, इथं मी ड्रॉ करून दाखवतो असं, इथं बघू शकता. ओके, इथं जे पहिल्यांदा 10, 11, 12 असं दिसतंय, तिथं 20 ला जायचं. आपल्याला दिसतात का डार्क कलरचे नंबर? हो सर. हा मित्रांनो, त्याच्यामध्ये 20 बघा, 20. ओके, कारण इथं 2 आहे. ओके, लक्षात येत आहे. विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी 2, 3, 5 असतील तर त्याला 20 पकडणार आहे आपण, कारण ते कुठं डेसिमल पॉइंट आहे त्याच्यानुसार ते पुढचं इंटिग्रल पार्ट ठरतंय. त्या 2 साठी आपण इथं 20 बघा. 20 ला 0 मध्ये बघा, असे जे काही हे आहेत फर्स्ट कॉलम्स आहेत तिथं 0, 1, 2, 3, 9 साठी 1, 2, 3, 4 असं 9 पर्यंत आहेत. ओके, त्याच्यामध्ये 0 साठी इकडं होरिजेंटली 20 लाईन घ्या, वर्टिकली कॉलम 0 घ्या, आणि इथं नंबर कुठला आहे प्लीज नोट करा, ते कुठलाही नंबर सांगा. 3010. ओके, व्हेरी गुड. ते व्हॅल्यू इथन आपणाला लिहायचं आहे, आणि ते कसं लिहायचं असतंय मी तुम्हाला सांगणार आहे. ते तिथनं फक्त ते नंबर घ्यायचं आपणाला, ते नंबरला इथं कसं लिहायचं हे बघा. ओके, ते नंबर 1+ लॉग 2 ची जी व्हॅल्यू आलाय त्याला लिहायचं आपण 0.3010. ओके, 0.3010 जे लॉगचे आपण नंबर सगळे जे इतर नंबर बघणार आहे आपण टेबलमध्ये लॉगरिथम टेबलमध्ये ते सगळे नंबर्स ना 0 करून मग पुढे लिहायचं आहे. ओके, लक्षात आहे. ह्याला मग आपण 0.3010 लिहिलंय. 1+0.3010 ला तुम्ही ऍडिशन केल्यावर काय येत आहे 1.3010. हे लॉग 20 व्हॅल्यू आलंय, लॉग 20. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता इथून काही गोष्टी मी डिस्कस करणार आहे ते तुम्हाला समजते का. बघा काय डिस्कस करू शकतो आपण. इथं लॉग 2 साठी बघितलो, 20 साठी आपण काढलो, तसंच आपल्याला समजा फक्त लॉग 2 काढायचं आहे. ओके, लॉग 2. ओके मित्रांनो, लॉग 2 ला कसं लिहिता येतं बघा. आपल्याला लॉग 2 ला कसं लिहिलं पाहिजे, तर लॉग 2 ला समजा मी असं लिहिलो तर हे करेक्ट आहे का मला सांगा. लॉग विथ बेस 10 आहे. ओके, इथं 10 मल्टिपल मध्ये त्या नंबरला लिहायचं मला समजा, तर मी कसं लिहू शकतो, असं लिहू शकतो का सांगा. 10^0 × 2. ओके, 10^0 × 2 काय व्हॅल्यू चेंज झालंय का. 10^0 म्हणजे किती, 1, 1 × 2, 2. ओके, लक्षात येत आहे. इथं काही चेंज केलं नाहीये आणि हे अवघड नाहीये कन्सेप्ट. ओके, ते थेरॉटिकल पार्ट आहे, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करायला लागले. ओके, अप्लिकेशन एकदम इझी आहे ना. मग ह्याला मी काय केलंय, लॉग 2 ला सुद्धा 10^0 × 2, कारण त्या नंबरला 10 मल्टिपल मध्ये लिहिलंय. जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये वापरलं होतं प्रॉपर्टी, तसं प्रॉपर्टी वापरूया. लॉग 10^0 + log 2. ओके, इथं जे एक्सपोनंट असतंय ते मल्टिपल होत आहे, किंवा 10^0 म्हणजे 1 असते, तुम्हाला माहित आहे. लॉग 1 + log 2. मला सांगा लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते, बेस काही पण असू दे, लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते शिकलो आपण. व्हेरी गुड, 0 असते. थँक्यू. हा, 0 + log 2. ओके, आता लॉग 2 ची व्हॅल्यू कसं बघायचं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं, इथं बघू शकताय. लॉग 2 ची व्हॅल्यू इथं जे लिहिलंय आपण, ओके, तेच व्हॅल्यू इथं वापरायचं. लॉग 2 ची व्हॅल्यू किती आलं होतं, 0.3010. ते इथे व्हॅल्यू टाका, 0 + 0.3010 म्हणजेच आन्सर किती येणार आहे. 0+ ला त्याला काही लिहिण्याचा अर्थ नाही, आन्सर येते 0.3010. ओके, हे कळालं का मित्रांनो, लॉग 2 ची व्हॅल्यू असं काढलंय बघा. समजतंय तुम्हाला हे? हो सर. ओके, हे मी डायरेक्ट पण लिहू शकलो असतो, असं का लिहिलंय, हे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे इथं 0.3010, 0 हे जे नंबर इंटिग्रल पार्ट इथं 0 आहे ते का आलं ते समजवण्यासाठी असं केलंय. नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये काय करतो आता आपल्याला लॉग, एक मिनिट, त्याच्यामध्येच करता येते काय. लॉग 2 केलंय आपण. हा, अजून एक करूया. ओके, समजा मला लॉग आता 200 फाइंड करायचा आहे.
लॉग 200 चं व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय का? ट्राय करा प्लीज. लॉग 200 आपण 20 काढलंय, 2 काढलंय, तसंच 200 चं काढायचंय. मला प्लीज सांगा काढून किती येते. ओके बघा, टेबल मध्ये जाऊन बघायची गरज नाही. ओके लक्षात येत आहे. 200 चं वगैरे सेपरेट बघायची गरज नाही. लॉग 2 च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. ह्याला कन्वर्ट करून तुम्हाला लिहायचंय. लॉग 200 ला कसं लिहिता येते? 100 × 2. मग आता प्रॉपर्टीज वापरून तुम्हाला करायचंय. इथं मी एक गोष्ट सांगू इच्छितो. लॉग 2, लॉग 0.2, लॉग 20, लॉग 200 यांच्यासाठी जे डेसिमल नंबर आहे, डेसिमल पॉइंट नंतरचा, त्याला आपण मेंटिसा म्हणतो. ओके काय म्हणतो? मेंटिसा. ते चेंज होत नाही. लॉग 2, लॉग 20, लॉग 0.2 या सगळ्यांच्यासाठी मित्रांनो पॉइंट नंतर 30-10च येणार आहे. फक्त इंटिग्रल पार्ट चेंज होणार आहे. ते इंटिग्रल पार्ट काय येते बघा. व्हेरी गुड, अर्शिनी फाइंड केलंय, बाकीच्यांनी पण फाइंड केला असेल तर सेंड करा. मी याला असं लिहितो बघा, लॉग 100 × 2. काही जण नवीन आहेत म्हणून मी एवढं डेप्थला सांगायला लागले. 100 ला लॉग 100 प्लस लॉग 2. लॉग 100 ला लॉग 10 चा स्क्वेअर लिहिता येते प्लस लॉग 2. ओके त्याच्या पुढचे स्टेप्स इथं लिहितो. लॉग 100 10 चा स्क्वेअर आहे, ते मल्टिपल मध्ये लिहिता येते 2 ला. 2 × log 10 प्लस लॉग 2. मग चला आता 2 × log 10 म्हणजे 1 आहे, कारण विथ बेस 10 आहे. लॉग 2 ची व्हॅल्यू तर माहित आहे, 0.3010. त्यामुळे आन्सर येत आहे 2.3010. ओके लक्षात येत आहे. मग मी या सगळ्यांना कंबाईन करून काहीतरी डिस्कस करू इच्छितो. काय डिस्कस करू शकतो आपण बघा. ओके सॉरी, सगळे व्हॅल्यू सांगा. आता लॉग 2 ची व्हॅल्यू किती लिहिलो आपण? 0.3010. लॉग 20 किती लिहिलो बोला? लॉग 20 किती आलाय? 1.301. व्हेरी गुड. लॉग 200 किती आलाय? 2.3010. ओके नेक्स्ट, मी आता ह्याच्यावर ना तुम्ही ह्याचा व्हॅल्यू सांगू शकताय काय? लॉग 2000 बोला, डायरेक्टली सांगा काय चेंज झाला. व्हेरी गुड, 3.3010. एक गोष्ट कळते का बघा, आता आपल्याला कळा लागले काय करणार आहे. मेंटिसा चेंज होत नाही. ओके 220 200 असं असलं तर फक्त काय होत आहे, तिथं नंबर ऑफ डिजिट किती आहेत त्याच्यावर नाही. इथं नंबर ऑफ दी डिजिट इथं 2 होते, तिथं 0 आलं. ओके लक्षात आहे. ह्याला मी कॅरॅस्टरिस्टिक्स म्हणणार आहे. डिसिमल पॉईंटच्या आधी जे व्हॅल्यू आहे ह्याला कॅरॅस्टरिस्टिक्स म्हणणार आहे. ओके इथं 20 होतं, त्यावेळेला कॅरॅस्टरिस्टिक 1 आलंय. इथं 200 होतं, कॅरॅस्टरिस्टिक्स 2 आलंय. ओके म्हणजे नंबर ऑफ डिजिट किती असतात त्याच्यापेक्षा 1 न लेस यायला लागलाय. इथं पहिल्या लॉग 2 मध्ये 2 एक डिजिट होतं, इथं 0 आलंय. इथं 20 होता, 2 डिजिट आहेत, इथं 1 आलाय कॅरॅस्टरिस्टिक्स. इथं 200 म्हणजे 3 डिजिट होते, इथं 2 आलाय. म्हणजे इथं 2000 होतं, 3 घेतला. तसं तुम्ही नंबर ऑफ डिजिट इथं किती येतात त्यानुसार आपण इथं काय करणार आहे, 1 लेस करून कॅरॅस्टरिस्टिक्स घ्यायचंय. ओके हे ह्याच नंबर साठी नाही, कुठल्या पण नंबर साठी असंच येत आहे. ओके हे मला समजवायचं सगळ्यात महत्वाचं. म्हणजे काय, सिंगल डिजिट असेल तर 0. something येणार, 2 डिजिट असेल तर 1. something असणार, 3 डिजिट असतील तर 2. something येणार, अँड 4 डिजिट असतील तर 3. ऍज सो ऑन. सिमिलरली ह्याचं कोण सांगू शकताय बघू दे मला. लॉग 0.2. ओके हे आपणाला सोडवायचं आहे एक. ओके 0.2 अँड लॉग असेच आपण 0. वाढवत गेलो तर लॉग 0.02 यांचे व्हॅल्यू सुद्धा लिहिता आले पाहिजेत. आपण त्याच सुद्धा एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवतो समजण्यासाठी, मग आपण पुढे बघूया त्याला कसं सोडवता येते बघा. ओके सॉरी एक मिनिट ना सोडवतो, त्याला सोडवल्यावर आपल्याला समजेल.
एक कुठलं तर सोडवतो, कुठलं सोडू याच्यापैकी तुम्ही कोणीतरी सजेस्ट करा प्लीज. हे 0.2 च सोडू का 0.02? बोला कोणीतरी बोला. चला 0.2 च सोडवतो, नंतर 0.02 च तुम्ही सोडवा. 0.2 ला 10 च्या मल्टिपल मध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिता येतं? 0.2 म्हणजे 2 डिवाइडेड बाय 10, करेक्ट आहे ना मित्रांनो? ओके, लॉग 2 डिवाइडेड बाय 10. मग ह्यालाच कसं लिहिता येतं? दोन तीन पद्धतीने लिहिता येतं. लॉग चं एक प्रॉपर्टी आपल्याकडे, लॉग 2 बाय 10 असेल तर त्याला लॉग 2 मायनस लॉग 10. व्हेरी गुड, 2 मायनस लॉग 10. व्हेरी गुड, थँक्यू बोथ ऑफ यू. ओके, बरं वाटतंय मला असं काय बोलला की तुम्ही. लॉग 2 मायनस लॉग 10 हे तर आपल्याला माहित आहे, पण लॉग 10 ची व्हॅल्यू पण माहित आहे आपल्याला. लॉग 2 ची व्हॅल्यू किती आहे? 1. लॉग, ओके, लॉग 10 ची व्हॅल्यू येते 1. लॉग 2 ची पण व्हॅल्यू माहित आहे आपल्याला. ओके, लॉग 2 ची व्हॅल्यू किती आहे ते पण सांगून टाका. 0.301. व्हेरी गुड, -1 हे आपल्याला आन्सर आलंय. आता ह्याला सबट्रॅक्शन करून सुद्धा लिहिता येत आहे, तसं सुद्धा लिहिता येत आहे. मग ते दोन पद्धती आहेत लिहायचे.